सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मुलांनो, आता आपण सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहूया. तुम्ही सूक्ष्मजीव हा शब्द ऐकला असेल. सूक्ष्म म्हणजे अतिशय लहान. सूक्ष्मजीव हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. आपल्या पृथ्वीवर जे सजीव आहेत त्यात प्रामुख्याने सूक्ष्मजीव हे सर्वात जास्त प्रमाणात आहेत. या सूक्ष्मजीवांच्या आकाराच्या दृष्टीने पुढील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर = 10^6 मायक्रोमीटर व 1 मीटर = 10^9 नॅनोमीटर. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वर्गीकरणाची मदत घ्यावी लागते. पुढील तक्त्यावरून आपल्याला सूक्ष्मजीवांची विभागणी ही वर्गीकरणाच्या आधारे लक्षात येईल. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकी जीवाणू, दृश्यकेंद्रकी आदिजीव, कवके, शैवाले. या तक्त्यावरून आपल्याला सजीवांचा अभ्यास करणे अगदी सोपे जाते. तर आता आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण अधिक विस्ताराने पाहूया. जीवाणू, बॅक्टेरिया. मुलांनो, जीवाणू हे मोनेरा सृष्टीतील आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव असतात. त्यामध्ये हरितलवके नसतात, म्हणून ते सेंद्रिय द्रव्यातून अन्न मिळवतात. जीवाणू हे एकपेशीय सूक्ष्म सजीव असतात व ते माती, हवा, पाणी या सर्व माध्यमात आढळतात. या जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका असतो. जीवाणू हे एकच पेशी असलेला स्वतंत्र सजीव म्हणून जीवन जगतो. असे अनेक जीवाणू एकत्र येऊन आपल्या वसाहती म्हणजेच समूह बनवून राहतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, पण जीवाणूंमध्ये पेशीभित्तिका असते. जीवाणूंचे प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे दोन भाग होऊन होते. अनुकूल म्हणजेच जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती असेल तर जीवाणू खूप प्रचंड वेगाने वाढतात व जवळपास 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. आता हे बाजूचे चित्र पहा. या चित्रात दाखवल्याप्रमाणे जीवाणूचे गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, सर्पिलाकार, स्वल्पविरामाकृती असे आकारानुसार विविध प्रकार पाहावयास मिळतात. आदिजीव, प्रोटोझोआ. मुलांनो, आता आपण आदिजीवाविषयी माहिती घेऊ. आदिजीव हे एकपेशीय सूक्ष्मजीव असतात. ते प्रोटिस्टा सृष्टीतील एकपेशीय परंतु दृश्यकेंद्रकी पेशी असणारे सजीव असतात. आदिजीवाचे शरीर हे एकाच पेशीने बनलेले असते व हे जलचर असतात. उदाहरणार्थ अमीबा. आदिजीवांचा आकार जवळपास 200 मायक्रोमीटर इतका असतो. आदिजीव हे माती, गोडे पाणी व समुद्रात आढळून येतात. तर काही आदिजीव हे इतर सजीवांच्या शरीरात राहतात. ते अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत ठरतात. आदिजीवाच्या प्रोटोझोआंच्या पेशीरचना, हालचालीचे अवयव, पोषणाच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते. त्यांना छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका असे प्रचलनाचे अवयव असतात. आदिजीवांचे प्रजनन हे द्विखंडन पद्धतीने म्हणजेच पेशीचे विभाजन होऊन होते. आदिजीवांची उदाहरणे. अमीबा पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. एंटामीबा हिस्टोलिटिका आमांश होण्यास कारणीभूत ठरतात. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हे जीवाणू मलेरिया म्हणजेच हिवतापास कारणीभूत ठरतात. युग्लिना हे स्वयंपोषी आदिजीव आहेत.